मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय 25 शहरं 50 बातम्या. तुमच्या शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात पाहूयात. तर कोरोना व्हायरसनं वुहान हे चीनी शहर सर्वाधिक बाधित झालेलं आहे आणि याच वुहानजवळ एका विद्यापीठात 27 भारतीय विद्यार्थी अडकलेत, त्यामध्ये 7 महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यांना विद्यापीठानं हॉस्टेलच्या बाहेर जाण्यापासून मज्जाव केला आणि त्यामुळे त्यांच्याकडे असलेले खाद्यपदार्थ संपत चाललेले असून या प्रकरणी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून योग्य प्रतिसादही मिळत नाही असं या अडकलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर हे विद्यार्थी वुहान शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर सियानिक गावात हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये MBA करण्यासाठी गेले. तर चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या व्हायरसचा एक संशयित रुग्ण नांदेड शहरात आढळला. एक भारतीय व्यक्ती त्याच्या काही कामानिमित्त चीनमध्ये गेलेला होता आणि त्यानंतर तो भारतात परतला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना निगेटिव्ह निघाला. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांनी काल बीडमध्ये केलं. यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं की इंदिरा गांधींबाबत माझ्या मनात प्रचंड आदर असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर इंदिरा गांधी यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात, पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही की इंदिराजींची आणि मोदीशहांची तुलना होऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान यावर अशोक चव्हाणांनी ट्विटरवरून उत्तर दिलेलं आहे. देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता आणि कर्तबगारीसाठी परिचित आहेत. आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं असंही चव्हाण म्हणाले. दरम्यान कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असंही त्यांनी ट्विटरवरून म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नाशिक दौऱ्यावर ते असून यामध्ये नाशिकमध्ये 4 विभागाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आज होणार. तर मनसेनं त्यांच्या मोर्चासाठी मनसेनं जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदानाच्या मार्गाची मागणी केली आहे आणि मोर्चा मोहम्मद अली रोडवरून नेण्यास मनसे नेते आग्रही आहेत. तर मोहम्मद अली रोड हा मुंबईमधील संवेदनशील भाग आहे आणि त्यामुळे पोलिसांसमोरील पेच आता वाढणार आहे. तर परवानगी नसली तरी मोर्चा काढणारच अशी ठाम प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA दिल्याचं मीडियातून कळतं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय आणि यासंबंधित अजून पत्र आपल्याकडे आलं नसून पत्र आल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊनच यासंदर्भात निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका सुद्धा केली आहे. पवारांनी SIT मागणी केल्यानंतर जुन्या सरकारला त्यांनी चुकीचे निर्णय घेतलेत अशी भीती वाटली असावी आणि त्यामुळेच केंद्रानं हा निर्णय घेतला असावा अशी टीका त्यांनी केली. तर भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर देवेंद्र फडणवीसांची देखील साक्ष होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षांनीच तसे संकेत दिले आणि त्यांना योग्य वेळेस बोलवण्यात येईल. फडणवीस असोत किंवा आणखी कोणी अन्य व्यक्ती असोत, मुख्यमंत्री असो किंवा आमदार, त्या व्यक्तीला चौकशीला सामोरं जावंच लागेल असं निवृत्त न्यायाधीश पटेल म्हणाले. सरपंचाची निवडणूक आता सदस्यांमधून होणार आहे आणि थेट सरपंच निवडीचा निर्णय सरकारनं रद्द केला. तर कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि यापूर्वी फडणवीस सरकारनं थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतलेला होता. मेट्रो 3 प्रकल्पामधील वरळी स्टेशनजवळ टनेल बोरिंग मशीन 2 किलोमीटरचा बोगदा खोदून बाहेर पडली आहे. तर नेहरू सायन्स सेंटर ते वरळी मेट्रो स्टेशन असा हा 2 किलोमीटरचा जमिनीखालच्या या बोगद्याचं काम पूर्ण झालं आणि ही कामगिरी पूर्ण करणारी TVM मशीन शेवटचा टप्पा पार करून आता बोगद्यातून बाहेर पडली आहे. यावेळी वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या पहिल्या AC लोकलचं आज उद्घाटन होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा CSMT स्टेशनवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी उद्घाटन करतील आणि गाडी पनवेल स्टेशनवरून सुटेल आणि विशेष म्हणजे मनीषा मस्के या महिला पायलट ही गाडी चालवणार आहे. घाटकोपर मानकूर लिंक रोडवर गोवंडी बैंगनवाडी सिग्नलजवळ पालिकेच्या पादचारी पुलाचा सांगाडा ट्रकचा धक्का लागून कोसळला आणि याखाली दबून 4 गाड्यांचा चुराडा झालेला असून 2 जण जखमी झाले. तर रात्री 2 दरम्यान मार्गावर सुरू असलेल्या पालिकेच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी एक ट्रेलर सिमेंटचा मोठा खांब घेऊन चालला होता आणि या ट्रेलरचा धक्का पुलाखाली निर्माणाधीन असलेल्या पादचारी पुलाच्या सांगाड्याला लागला, त्यामुळे हा सांगाडा थेट घाटकोपर मानकूर लिंक रोडवर कोसळला. देशविरोधी कारवाई आंदोलन पोस्टरबाजी घोषणाबाजीला बंदी करणारं परिपत्रक IIT मुंबईनं काढलंय.
कॉलेज आणि वसतिगृहात परिसरामध्ये शांतता भंग होईल असं कुठलंही कृत्य करण्यास आयआयटी मुंबईमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तर या आशयाच्या 10 कलमी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आणि यासंबंधीचं परिपत्रक संस्थेनं प्रसिद्ध केलं. मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, ग्रामीण कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवाशे डायघर विभागात तोरण कंपनीला स्थगिती देण्यात यावी आणि 27 गावांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये विशेष निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईमधल्या कोकण बोर्डाची 9206 घरांची जाहिरात 10 फेब्रुवारीपर्यंत निघणार आहे. कल्याण, ठाणे, डोंबिवली या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं ही घरं उपलब्ध होणार आहेत. तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वाधिक 7875 घरं असून अल्प उत्पन्न गटासाठी 1286 घरं उपलब्ध होणार आहे. आणि या अर्जाची किंमत 560 रुपये असेल. कर्नाळा बँकेमधील 1000 कोटींचा घोटाळा आता उघड झालाय. ठेवीदारांना विवेक पाटलांकडून समजावण्याचा प्रयत्न सुरू असून शुक्रवारी पैसे परत देण्याचं विवेक पाटलांनी आश्वासन दिलं. मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकांची भरती आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये शिक्षकांचं संपूर्ण माध्यमातून झालेलं शिक्षण असावं अशी अर्हता होती. मात्र या शिक्षकांचं 1 ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे त्यांना आता पात्र करू नये असा निर्णय शिक्षण समितीनं घेतला आणि त्यातूनच 102 शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले. तर मुंबईमधील 20 स्थानकांवर मोफत वायफायचं उद्घाटन केलं जाणार आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, भिवपुरी रोड यासह 20 स्थानकांवर हे वायफाय सुरू होणार आहे. कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आग लागली असून या आगीमुळे कल्याण आणि परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. तर या आगीमुळे कल्याणच्या आधारवाडी, उंबर्डे, दुर्गाडी, गोविंदवाडी, सापाळ आणि कोंडगाव परिसरात धुराचे लोट पसरले होते. तर दिव्याच्या स्टेशन परिसरामध्ये रिक्षा स्टँडमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रतीक्षेनंतर मुख्य रस्त्याचं काम जोरात सुरू झालं. त्यासाठीचं खोदकाम जे आहे ते सध्या सुरू असून त्यामुळे दिव्यातले नागरिक हैराण झाले आहेत. मात्र याकडे ना सत्ताधारी ना ट्रॅफिक पोलीस लक्ष देत आहेत. तर खारघरमधील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रेडिएशन थेरपी देणारी अत्याधुनिक मशीन दाखल झाली असून प्रोटॉन थेरपी असं त्या थेरपीला बोललं जात आहे. कॅन्सरग्रस्त लहान मुलांना ही थेरपी उपयोगी ठरणार आहे आणि त्यामुळे साईड इफेक्ट्स कमी होतील. गोरखपूरचे डॉक्टर कपिल खान यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं त्यांना अटक केली आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये 12 डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप कपिल खान यांच्यावर आहे. राज्यातल्या कांद्याची स्थिती सुधारत असल्यामुळे आणि समाधानकारक राज्यातून कांद्याची आवक होत असल्यामुळे परदेशातून मागवण्यात आलेला 7000 टन कांदा नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात पडू नये. कांदा कंटेनरमध्ये पडून असल्यामुळे हा कांदा आता सडू लागल्यानं जेएनपीटी परिसरात दुर्गंधी पसरते. तर मुरबाड तळगावमधील व्यापारी संकुल भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आणि या ठिकाणचे गाळे सील करावे आणि नव्यानं त्यांची लिलाव प्रक्रिया करावी ही मागणी उपोषणकर्त्यांची आहे. एसटी रिक्षा अपघातात एकाच कुटुंबामधील ठार झालेल्या 9 लोकांमध्ये नांदगावच्या शाहिस्ता मंसुरीचा समावेश आहे. ती आपल्या भावासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेली असता हा अपघात झाला आणि या घटनेमुळे शाहिस्ताच्या 3 मुलांच्या डोक्यावरून मायेचा हात गेला. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये घुसून पोलिसांनी मोठी कारवाई केली. पेरमिल भट्टी गावाजवळ माओवाद्यांचा जवानावर गोळीबार पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं आणि यावेळेस पोलिसांनी गावाला घेरून 5 माओवाद्यांना अटक केली. तर वाशिम जिल्हा परिषदेमध्ये 4 विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक पार पडली आणि या 4 विषय समिती सभापती बिनविरोध निवड झाली. दौंड कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता मिलिंद डोंबाळे आणि महावितरणाचा खासगी ठेकेदार विक्रम पाटणकर यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. 30,000 रुपये मध्यस्थामार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. बीडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदारासह खासगी व्यक्तीस रंगेहात पकडले. गेवराई तहसील परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगरच्या राईबाई कोपरे यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे. अकोले मतदारसंघामधील एका आदिवासी महिलेला हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे ज्येष्ठ नेते मधुकर पिचक यांनी राईबाईंच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करत सन्मान केला. तर अगस्ती साखर कारखान्याच्या वतीनं 1,00,000 रुपयांचा धनादेश सुद्धा राईबाईंना सुपूर्त करण्यात आला.
पंढरपूरमध्ये मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीकडून 1200 गुंतवणूकदारांची 1,32,00,000 फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुंतवणूकदारांना रक्कम दुप्पट करण्याचा आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली आणि त्याप्रकरणी गुंतवणूकधारकांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. अमरावतीमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची शेती करताना जैवविविधता जपायला हवी आणि रासायनिक शेती न करता जैविक शेती करावी असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. गर्भपातासाठीचा अवधी वाढवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. गर्भपातासाठीचा अवधी 20 आठवड्यावरून 24 आठवड्यांवर नेण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार झाला. यामध्ये आरोपी असलेल्या तब्बल 70 जणांचे फोटो दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी सादर केले. सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मानं लगावलेल्या 2 षटकारांच्या जोरावर भारतीय संघानं न्यूझीलंडच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास फिरावून घेतला. न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची T20 मालिका भारतानं 3-0 खिशात घातली आणि न्यूझीलंडच्या भूमीत भारतानं पहिल्यांदाच T20 मालिका जिंकली. त्यामुळे भारताचा हा विजय ऐतिहासिक विजय ठरलाय. सुपर ओव्हरमध्ये भारतानं मालिकाच खिशात घातली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ट्विट केलंय, असं जिंकतो आम्ही असं ट्विट करत त्या या सामन्याचा रंजकपणा दिसून येतो.